नमस्कार, घर आणि ती मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बघणार आहोत एक वाटी बेसन पिठाचा असा पदार्थ किंवा असा नाश्ता जो तुम्ही दररोज बनवून खाल आणि तो देखील फक्त 5 मिनिटात। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यात मी एक वाटी बेसन पीठ टाकून घेणार आहे। आता मी इथे जे पुढे प्रमाण दाखवले ते मी एक वाटीसाठी घेतलं आहे, तुम्ही याच्यापेक्षा जास्त वापरू शकता। आता याच्यात मी 4 चमचे रवा टाकून घेतलेला आहे, म्हणजे साधारण पाव वाटी एवढा मी रवा टाकून घेतलेला आहे आणि पाव वाटी मी याच्यात गव्हाचं पीठ टाकून घेतलंय। यानंतर याच्यात मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि 1 ते 1.5 चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेणार आहे। तर लाल तिखटऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरची बारीक चिरून टाकू शकता किंवा मग मिक्सरमधनं आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून ती पण तुम्ही इथे वापरू शकता। 1 चमचा मी जिरं टाकून घेतलं आहे आणि तेवढंच साधारण ओवा टाकून घेतला आहे, जवळपास 1 चमचा एवढा ओवा टाकून घेतलेला आहे। 1 मोठा चमचा भरेल एवढी मी इथे तेल टाकून घेतलेली आहे। आता याच्यात 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेला आहे। टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे, तर 1 छोटा कांदा तो पण मी इथे बारीक चिरून टाकून घेतलेला आहे। तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता। तर इथे मी थोडंसं गाजर आणि थोडी शिमला मिरची ते पण बारीक कट करून टाकून घेतलेले आहेत। इथे तुम्ही पत्ता कोबी सुद्धा किसून टाकू शकता आणि गाजर आहे ते पण तुम्ही इथे किसून वापरू शकता। चवीपुरता मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। अगदी छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित एकजीव झालं की मग याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर स्मूथ असं बॅटर बनवायचं आहे। आपण जसं एरवी डोशांसाठी पीठ तयार करतो तर त्याचं बॅटर असतं, तशाच पद्धतीने हे आपल्याला स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय असं पातळसर बॅटर मी इथे बनवून घेतलेलं आहे। हे पहा, अगदी व्यवस्थित घ्यायचं आणि आता हे 10-15 मिनटं झाकून ठेवायचं, म्हणजे रवा छान फुलेल। तोपर्यंत इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा गरम झाला की मग तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तर इथे मी जो चपातींसाठीचा रोजचा तवा असतो तोच वापरलेला आहे। तुमच्याकडे जर नॉनस्टिक पॅन असेल तर तुम्ही तो इथे वापरू शकता आणि नॉनस्टिक पॅन वापरत असाल तर खूप जास्त तेल लावायची गरज पडत नाही, किंवा तेल नाही लावलं तरीही चालतं। आता इथे आपण जे बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्याचा मी ह्याप्रमाणे जाडसर असा डोसा लावून घेते। खूप जास्त पातळ करायची गरज नाही आहे, कारण आपण त्याच्यात कांदा, टोमॅटो, गाजर यांसारख्या भाज्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे हे खूप जास्त पातळ होणार पण नाही। तुमच्याकडून हे जेवढं पसरवलं जाईल तेवढंच पसरवा। तर आता हा डोसा मी इथे लावून घेतलेला आहे मध्यम गॅसवरती। आता हा मी भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकतायत ह्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी हा डोसा आलटून पलटून आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हाय फ्लेम करायची गरज नाही आहे, मध्यम गॅसवरतीच भाजायचा, कारण हा डोसा थोडासा जाडसर असतो। तर जाड असल्यामुळे हा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे, त्यासाठी हा मध्यम गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचा आहे। डोसा भाजताना तुम्ही थोडंफार तेलही इथे टाकू शकता, तेलाऐवजी तूप, बटर काहीही तुम्ही वापरू शकता, पण हे बेसन पिठाचं असल्यामुळे तेल वापरलं तरच हे जास्त छान लागतं। तर अशा पद्धतीने आलटून पालटून मी हा डोसा आता भाजून घेते। तुम्ही बघू शकतायत अतिशय सुंदर असा हा डोसा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा डोसाही बनवून दाखवते। तर सगळ्यात आधी तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलंय आणि त्यानंतर 2 चमचे आपले जे बेसन पिठाचं बॅटर होतं ते मी इथे तव्यावरती टाकून घेतलंय
आणि ह्याप्रमाणे पसरवून घेतलंय. गोलाकार असा डोसा त्याचा मी तयार करून घेतलाय. आता हा डोसा पलटायचा केव्हा, तर जेव्हा तुम्हाला ह्या डोसेच्या वरती असं डार्क साईड दिसेल, म्हणजे त्याचा ओलसरपणा थोडासा कमी झालेला दिसेल, तेव्हा तुम्ही हा डोसा पलटवू शकतात. पुन्हा थोडंसं तेल किंवा तूप सोडून हा डोसा छान भाजून घ्यायचा आहे. लहान मुलांना डब्यासाठी असो किंवा आपल्याला सकाळी नाश्त्यासाठी असो, कधीही एनी टाईम तुम्ही हा डोसा बनवू शकता. अगदी झटपट हा डोसा तयार होतो. शिवाय याच्यात तुम्ही या भाज्या टाकल्या किंवा नाही टाकल्या तरीही हा डोसा खूप छान लागतो. अगदीच तुमच्याकडे वेळ नसेल, भाज्या चिरायच्या नसतील किंवा भाज्या नसतील, तर तुम्ही याच्यात फक्त धनेपूड जिरेपूड एवढं घातलं तरीही हा डोसा खूप छान लागतो. तर मग ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि ती कशी झाली हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत.